गोव्यातील वृत्तसृष्टीतल्या आघाडीच्या दैनिक गोमंतकची डिजिटल युगातही जोमाने वाटचाल. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा आणि बरच काही. या सर्वच क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी थेट तुमच्यापर्यंत. केवळ अपडेट्सच नव्हे तर अप टू डेट. दैनिक गोमंतक .com या वेबसाईटला भेट द्या किंवा दैनिक गोमंतक ॲप डाउनलोड करा. नमस्कार, मी गौरी कुबेर. आता आपण ऐकणार आहोत सकाळचं पॉडकास्ट. भाजप नेत्यांकडून दररोज विरोधी पक्षांच्या नेत्यांना ईडी सीबीआयची भीती दाखवली जाते. दबाव आणण्यासाठी ईडीचा वापर केला जातोय असं म्हटलं जात आहे. आजच्या पॉडकास्टमधून आपण ईडीनं आतापर्यंत ज्या ज्या राजकीय नेत्यांवर कारवाया केल्या आहेत त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. आज भारतीय लष्करातील वसाहती प्रथा, युनिट्स आणि रेजिमेंट्सची नावं रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे याबद्दलही ऐकणार आहोत. आणि आज चर्चेतील बातमीमध्ये पत्राचाळ प्रकरण आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पत्रकार परिषद याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला. सुरुवातीला ऐकूयात मंत्रिमंडळाच्या बैठकीची बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. यामध्ये काही महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या बैठकीत घेण्यात आलेल्या ठळक निर्णयांविषयी आपण आता जाणून घेऊयात. राज्यातील वर्ग 3 मधली लिपिकांची सर्व रिक्त पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आपत्ती निवारणाच्या विविध प्रकरणांची चर्चा व निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात येणार आहे. धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्यानं निविदा मागवून आणि तसंच प्रकल्पाला अतिरिक्त सवलती देऊन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठीही बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. याचबरोबर भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात आता प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. तसंच पु ल देशपांडे अकादमीमध्ये तात्पुरत्या काळासाठी महाविद्यालयाचं कामकाज 28 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे शासनाची जमीन, भाग भांडवल, कर्ज हमी या बाबतीतल्या सार्वजनिक हितांचं रक्षण होणार आहे. दुसरं म्हणजे पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या सुट्ट्यांची संख्या 12 वरून 20 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली जाणार आहे. दुसरं म्हणजे नाशिक इथल्या शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहाकरता भाडे तत्वावर जागा देण्यात येणार आहे. वडसा देसाईगंज गडचिरोली या नवीन रेल्वे मार्गाच्या कामाला वेग देण्यात येणार असून सुधारित खर्चास आणि राज्य शासनाच्या आर्थिक सहभागालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत. ईडीच्या संदर्भातली एक महत्वाची बातमी आता आपण ऐकूयात. भाजप नेत्यांकडून दररोज विरोधी पक्षांच्या नेत्यांना ईडी सीबीआयची भीती दाखवली जाते. मात्र मला वाटत नाही की यामागे पंतप्रधान मोदी आहेत, असं वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलंय. दरम्यान ईडीच्या संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. 2014 केंद्रात भाजपचं सरकार आल्यापासून ईडीच्या केसेसमध्ये 4 पटीनं वाढ झाल्याचं दिसून आलंय. विशेष बाब म्हणजे 95% केसेस राजकारणाशी संबंधित असून त्या विरोधी पक्ष नेत्यांवर आहेत. 2014 121 नेत्यांची ईडीनं चौकशी केलीय आणि यातले 115 नेते हे कोणत्या ना कोणत्या विरोधी पक्षामधले आहेत. यामध्ये पहिला क्रमांक लागतो तो काँग्रेसचा. सर्वाधिक ईडीच्या केसेसमध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा समावेश आहे. 2014 काँग्रेसच्या 24 नेत्यांची चौकशी करण्यात आली आहे. तर तृणमूलचे 19 नेते ईडीच्या फेरीत अडकले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पक्षातील 11 नेते
हे ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. काँग्रेसच्या काळामध्ये 2004 ते 2014 दरम्यान केवळ 26 नेत्यांची ईडी चौकशी झाली. त्यामधले 14 नेते हे विरोधी पक्षातले होते. 2014 केंद्र सरकारमध्ये भाजप सत्तेत आलं. मोदी सरकारच्या काळात ईडीच्या कारवाया वाढल्याचं चित्र आकडेवारीतून स्पष्ट दिसून आलंय. ईडीनं मोदींच्या कार्यकाळात विविध केसेसमध्ये 2974 छापे टाकले आहेत. तर 839 तक्रारींअंतर्गत 95,432 कोटी रुपयांच्या गैरप्रकाराची चौकशी सुरू झालीय अशी माहिती लोकसभेत सादर करण्यात आलीय. ईडीनं 2005 पासून आतापर्यंत PMLA कायद्याअंतर्गत एकूण 3,086 छापे टाकले आहेत. त्या संदर्भात 4,964 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मोदी सरकारनं लष्कराबाबत जो महत्वाचा निर्णय घेतलाय आता त्याविषयी आपण ऐकूयात. देशातल्या गुलामगिरीच्या खुणा नष्ट करण्यासाठी मोदी सरकार रस्त्यांची आणि इमारतींची नावं बदलताना दिसते. अलीकडेच सरकारनं राजपथचं नाव बदलून कर्तव्यपथ केलं. याशिवाय मोदी सरकारनं नौदलाचा जुना ध्वजही रद्द केला. जुन्या नौदलाच्या ध्वजावर किंग जॉर्ज क्रॉसचं चिन्ह होतं. आता नवीन ध्वज नौदलाचा ध्वज म्हणून ओळखला जाणार आहे. याचवेळी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आता भारतीय लष्करातील वसाहती प्रथा, युनिट्स आणि रेजिमेंट्सची नावं रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या निर्देशानुसार जनरल मनोज पांडे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय सैन्यानं वसाहती प्रथा आणि दलातील युनिट्स रेजिमेंट्सची नावं काढून टाकण्याची प्रक्रिया आता सुरू केली आहे. 15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाकण्याचा मानस व्यक्त केला होता. त्या अनुषंगानं लष्करातील ब्रिटिश वसाहतवादी नावं, प्रथा, परंपरा या अशा गोष्टी आहेत ज्यांना गुलामीच्या खुणा म्हणू शकतो त्यांना काढून टाकण्यात येणार आहे. याशिवाय रेजिमेंटच्या नामांतराचाही विचार केला जाणार आहे. ज्या रेजिमेंट्सची नावं बदलण्याचा दावा केला जातोय त्यात शीख, गोरखा, जाट, पंजाब, डोगरा, राजपूत आणि आसाम या इन्फंट्री रेजिमेंट्सची नावं आहेत. या रेजिमेंट्सची नावं आता बदलण्यात येणार आहेत कारण त्यांची नावं ब्रिटिशांच्या रेकॉर्डनुसार ठेवण्यात आली होती. गल्लीपासून दिल्ली आणि थेट जागतिक घडामोडींवर चौफेर आणि चौकस लक्ष ठेवणारे गोव्यातले आघाडीचे एकमेव प्रकाशन दैनिक गोमंतक, केवळ एका क्लिकवर. दैनिक गोमंतक .com या वेबसाईटला भेट द्या किंवा दैनिक गोमंतक ऍप डाउनलोड करा आणि रहा अपडेट. श्रोत्यांनो, आता सुरुवात करूयात आजच्या वेगवान घडामोडींना. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन युद्धादरम्यान मोठा निर्णय घेतलाय. देशात पुरेशा प्रमाणात सैन्य तैनात करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. पाश्चिमात्य देश हे रशियाला उद्ध्वस्त करण्याचा कट रचत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. या देशांनी त्यांची मर्यादा ओलांडली आहे असंही पुतीन यांनी म्हटलंय. जर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण झाला तर रशिया सर्व उपलब्ध मार्गांचा वापर केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. पुतीन यांनी म्हटलंय की पाश्चात्य देश रशियाला संपवण्याची भाषा करतायत. आम्ही मात्र आपल्या देशबांधवांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी योग्य ती काळजी घेतो आहोत. ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचा आता PM केअर्स फंडाच्या ट्रस्टीजमध्ये समावेश झालाय. पंतप्रधान कार्यालयातून निवेदनाद्वारे ही घोषणा करण्यात आली आहे. फंडाच्या ट्रस्टीजमध्ये सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती KT Thomas, माजी लोकसभा उपाध्यक्ष करिया मुंडा या मान्यवरांचा समावेश करण्यात आलाय. PMO ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात PM केअर्स फंडाच्या ट्रस्टीजचं स्वागत करण्यात आलंय. या ट्रस्टीजमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही नावं समाविष्ट आहेत. TV मनोरंजन विश्वातली एक धक्कादायक बातमी समोर आलीय. अथक संघर्ष, कष्ट आणि जिद्द
यांच्या जोरावर आपल्या नावाचं वेगळं वलय निर्माण करणाऱ्या राजू श्रीवास्तव यांचं अखेर निधन झालंय. ते 58 वर्षांचे होते. कॉमेडीचा बादशाह ही त्यांची मोठी ओळख होती. 41 दिवसांपासून दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर मृत्यूशी चाललेली त्यांची झुंज अपयशी ठरलीय. ट्रेडमिलवर धावताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राजूच्या निधनाचं वृत्त कळताच चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिलीय. बॉलिवूडमधल्या वेगवेगळ्या मान्यवरांनी राजूला आदरांजली वाहत त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिलाय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI बहुप्रतीक्षित वार्षिक सर्वसाधारण सभा 18 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे आणि याच वेळी BCCI अध्यक्ष आणि सचिव पदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयानं BCCI कूलिंग ऑफ कालावधी विषयक नियमांमध्ये सुधारणा करण्याची परवानगी दिल्यानंतर आता जय शहा BCCI अध्यक्ष होतील असा अंदाज वर्तवला जातोय. सध्या सौरभ गांगुली BCCI अध्यक्ष आहे तर जय शहा हे BCCI सचिव आहेत. कोरोना काळात IPL यशस्वी आयोजन आणि प्रसारण हक्क प्रक्रियेतून मिळवलेला बक्कळ महसूल यामुळे जय शहा यांना अनेक राज्य संघटनांनी BCCI अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. श्रोत्यांनो, आता ऐकूयात आजची चर्चेतली बातमी. पत्रचाळ घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय आणि ती आता चर्चेत आलीय. पत्रचाळ प्रकरणात शरद पवार यांचं नाव अतुल भातखळकर यांनी घेतलं होतं. यावर प्रतिक्रिया देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात आपली भूमिका मांडलीय. पवार म्हणाले, दुसरी दिवसाचे कुणी चौकशी करण्याची मागणी केली की माझी असेल किंवा कुणाची असेल, चौकशीला नाही म्हणण्याची भूमिका आमची नाही. चौकशी करा, अगदी 4 दिवसात, 8 दिवसात, 10 दिवसात जेवढ्या लवकर करता येईल तेवढी करा. आणि चौकशी झाल्याच्या नंतर आता जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की हा आरोप वास्तव आणि सत्याला धरून नसेल तर त्यासंबंधी काय भूमिका घेणार आरोपकर्त्यांच्या बाबतीत हेही राज्य सरकारने जाहीर. पत्राचाळ घोटाळ्यात नवीन खुलासे होत असतानाच ईडीनं पवार यांच्या सहभागाची कालबद्ध मर्यादेत चौकशी करावी अशी मागणी भातखळकर यांनी केली होती. त्यांनी ही मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. पत्राचाळीच्या भ्रष्टाचाराचा आवाका पाहता हे प्रकरण संजय राऊत यांना झेपणारे असं सुरुवातीला वाटत नव्हतं असंही भातखळकर यांनी म्हटलं होतं. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी होत असलेल्या आरोपांबाबत जितेंद्र आव्हाड यांनी झालेल्या बैठकी संदर्भात भाष्य केलंय. पवार यांनी 14 जानेवारी 2006 रोजी बैठक घेतली. या बैठकीत सर्व अधिकारी आणि संबंधित लोक उपस्थित होते. पत्राचाळ प्रकरणी शरद पवार यांनी बैठक घेतली यात नवल काय असा सवाल करत राज्यातील विविध प्रश्नी अनेक बैठका शरद पवार यांनी घेतल्या होत्या. चर्चा करून संवाद साधणं आणि मध्य मार्ग काढणं हाच हेतू त्या बैठकीत होता असं आव्हाड यांनी यावेळी सांगितलंय. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. रिसर्च अँड स्क्रिप्ट युगंधर ताजणे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट esakal.com वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.